घोर अपमान केला, विश्वासघात केला खरं म्हणजे काँग्रेस. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हे हळूहळू म्हणजे कार्यकर्त्याला सुद्धा वाटायला, तर वरिष्ठ नेत्याला आपले ही काँग्रेस फसवत असेल, सामान्य नागरिकाला काय न्याय देऊ शकते. हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा काळादी साहेबाला दिला आणि त्याच्यानंतर ज्या उबाट्याच्या प्रतिक्रिया वाटल्या हे टिकण्याची लक्षणं वाटत नाहीत मला. बाबूसाहेब, काल मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे, गेला एक महिनाभर धामधूम सुरू होती सगळी, कशा पद्धतीची यंदाची निवडणूक राहिली काय सांगाल? यंदाची निवडणूक मला जी यावेळेस जाणवलेली आहे, बऱ्यापैकी विकासावरती चर्चा झालेली आहे. व्यक्तिगत मी स्वतः प्रचारात असताना मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्याला सक्त सूचना दिल्या होत्या की आपण माननीय नरेंद्रभाई मोदी असतील, आपले देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 केलेलं काम आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली केलेलं 2.5 वर्षातलं काम आणि आपण आपल्या मतदारसंघात केलेलं काम हे आपण प्रभावीपणे मांडू. आपल्यावरती कुणी कोणत्याही स्तरावरती टीकाटिप्पणी केली तर आपण त्याला प्रतिउत्तर कुणीही देऊ नका. आत्ता काम हे उत्तर असतं आणि म्हणून आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कोणावर टीकाटिप्पणी न करता आम्ही आमच्या भागामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये केलेली कामं, भविष्यात करावयाची कामं, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागरिकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे असं मला वाटतं. बापू, खरं तर काँग्रेसने ऐनवेळीस अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जे आहे ती बिघाडी होती आणि त्याचा फायदा आपल्याला झाला का किंवा होईल किंवा काय वाटतं? माझं असं मत आहे की काँग्रेसची विश्वासार्हता थोडीशी हळूहळू कमी होत चाललेली आहे. काँग्रेस बोलते काय करते काय आणि कृती करत असताना आज आपल्याच मतदारसंघात जर विचार केला तर आपल्या पहिल्यांदा जागा वाटप व्हायच्या अगोदर शिवसेनेने म्हणजे उबाटा शिवसेनेने आपल्या दक्षिण तालुक्याची जागा घोषित केली. घोषित केल्यानंतर परत लोकाला तेवत ठेवण्यासाठी, काँग्रेसनं तेवत ठेवण्यासाठी हा निर्णय बहुतेक वरिष्ठ पातळीवरती झाला असल्याशिवाय उबाटा इथली उमेदवारी घोषित करणार नाही. आणि मग घोषित केल्यानंतरसुद्धा केवळ काँग्रेसच्या लोकांनी नादी लावायचं, कार्यकर्त्याला शेवटपर्यंत तेवत ठेवायचं आणि म्हणून काय केलं तर टायपिंग मिस्टिंग आहे, आमची काही मतदारसंघामध्ये एखाद्या वेळेस अदलाबदल होऊ शकते अशा ह्याच्यात परत काँग्रेसला असं वाटलं, काय नेत्या लोकांना वाटलं की ही जागा आपल्याला सुटते आणि आपण विशेष म्हणजे काँग्रेसनं जाहीर केलं म्हणजे राष्ट्रीय समितीने जाहीर केलं असेल, प्रादेशिक प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं असेल, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एखाद्या उमेदवाराचं नाव घोषित करायचं आणि परत नाव घोषित केल्यावर अधिकृतरित्या झालं असं गृहीत वाटत असतं, कुठल्याही उमेदवाराला वाटत असतं. आणि उमेदवारी जाहीर झाली, फॉर्म भरायची वेळ आली, फॉर्म माझ्याकडे आहे ही भाषा काँग्रेसच्या नेत्यांनी वापरायची आणि किती दिशाभूल म्हणजे आहे फॉर्म 11-12 वाजत आले तरी फॉर्म आहे म्हणणं. आणि मग एखाद्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केलेली असती, आपल्याला आता राष्ट्रीय आपल्या कार्यकारिणीनंसुद्धा आपल्याला मान्यता दिली, प्रदेशानं मान्यता दिलेली आहे, अधिकृत घोषणा झालेली आहे, स्वाभाविकपणे माणूस तयार करत असतो. घोर अपमान केला, विश्वासघात केला खरं म्हणजे काँग्रेस. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हे हळूहळू म्हणजे कार्यकर्त्याला सुद्धा वाटायला, तर वरिष्ठ नेत्याला आपले ही काँग्रेस फसवत असेल, सामान्य नागरिकाला काय न्याय देऊ शकते ही भावना काँग्रेसविषयी झालेली मला जाणवलेली. महाविकास आघाडीमध्ये जे काही घडतं आहे म्हणजे दक्षिण सोलापूरमध्ये विशेषतः, हे आता राज्यातही अनेक ठिकाणी वाद आहेत, महाविकास आघाडी कायम राहील असं आपल्याला वाटतं की ज्या पद्धतीने ती भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातल्या प्रमुखाला वाटतं किंवा प्रत्येक ह्याला वाटतं की मुख्यमंत्रीपद आम्हालाच मिळावं, मलाच मिळावं हा हट्ट आहे. आणि मला असं वाटतं की या ह्याच्यात त्यांनी काही घोषित करू शकले नसतील किंवा काय नसेल, पण एकमत राहील असं वाटत नाही. आणि भविष्यात जे या पद्धतीनं काल आपल्या सोलापूरला घडलं, हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा
काळादी साहेबाला दिला आणि त्याच्यानंतर ज्या उबाट्याच्या प्रतिक्रिया वाटल्या हे टिकण्याची लक्षणं वाटत नाहीत मला. महाविकास आघाडी टिकेल असं वाटत नाही एकंदरीत. तेच सांगायला ज्या घटनाक्रम घडत चाललेल्या आहेत राज्यभरात घडलेल्या घटनासुद्धा आज आपली पंढरपूरची जागासुद्धा खरं म्हणजे प्रणिती शिंदे यांनी बालकींना दिली होती परत तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटाने दुसऱ्या दिली म्हणजे काय चाललं आहे काय म्हणजे आणि ही विश्वासार्हता कशी टिकवायची आणि ही टिकू शकत नाही देश राज्याला नेतृत्व देऊ शकणार नाही. मैत्रीपूर्ण लढत म्हणतात त्यांनी त्याला. काय काय कसली मैत्रीपूर्ण लढत आणि काय. काल अनेक सर्वे आले अनेक एक्झिट पोल आले त्यानुसार असं दिसतंय की कुणाही एकाच्या हातात सत्ता जाणार नाही आहे. अपक्ष जे आहेत ते त्याच्यावर भारी पडतील जसं 95 सरकारमध्ये झालं किंवा 95 काळ झालं तशीच जर का परिस्थिती आली तर काय चित्र असू शकतं किंवा कशा पद्धतीनं. मला असं वाटत नाही की अपक्षाच्याला वाट म्हणजे कोणाला तरी त्याच्यावर अवलंबून राहावं लागेल. महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये काम केलेलं आहे जे काय शेतकऱ्यांसाठी असेल सर्वच घटकासाठी महिलांच्यासाठी असेल ह्या सगळ्याचा विचार करता महायुती स्वबळावरती येऊ शकते. सर राज्यात सगळं महिलांच्या मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सोलापूर जिल्ह्यात इथे दिसत आहेत ना प्राथमिकदृष्ट्या काय याचं परिणाम होईल महिलांच्या वाढलेल्या टक्क्याचा आपल्याला काय फायदा होईल आणि या वाढल्या टक्क्यावर कसं लाडकी बहीण महिलाचा मताची टक्केवारी वाढली याचा अर्थ बहुतेक ते योजना जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी झालेली आहे एक समाधान म्हणजे सरकारवरचं समाधान व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून मी त्याला विचार करतो खरं म्हणजे सरकारवरचा विश्वास वाढला त्याचा अर्थ आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स USB चार्जर सह रिअर AC व्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर